नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती पदासाठी तब्बल 2.5 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या सरिता सोनवणे, शिवसेनेचे सुदाम डेमसे यांच्यात लढत सुरू होती. उपसभापती पदासाठी भाजपाच्या वतीनं प्रतिभा पवार तर शिवसेनेच्या वतीनं संतोष गायकवाड रिंगणात होते. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील महिला व बालकल्याण समितीच्या सभागृहात 11 वाजता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची निवडणूक सभा पार पडली. या ठिकाणी सुरुवातीला सभापती पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली, नंतर उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी शिक्षण समिती निवडणूक लढवल्यानंतर भाजपच्या सरिता सोनवणे सभापती पदासाठी निवडून आल्या, तर उपसभापती पदासाठी भाजपच्या प्रतिभा पवार निवडून आल्या. या निकालानं भाजपचं पारडं जड झालंय. यावेळी आनंद व्यक्त करताना व एकमेकांना शुभेच्छा देत सरिता सोनवणे व प्रतिभा पवार यांनी एकमेकांना गोड खाऊ घालून शुभेच्छा दिल्या. तसेच या दोघांचाही पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. या नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती पदासाठीच्या निवडणुकीत प्रतिभा पवार व सरिता सोनवणे यांनी पद घेऊन आता आपण भाजपाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्याचंही सांगितलंय. ही जे ह्या पदार्थी माझी नेमणूक झालेली आहे ती माझ्या विद्यार्थ्यांचे जे तळागाळातील जे विद्यार्थी आहे ज्यांच्या ज्यांना काही सुखसुविधा मिळत नाही त्या सुखसुविधांचा पहिला मी पाठपुरावा करेल. त्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण कसं मिळेल याचा मी विचार करेल. सत केळत शिक्षण आणि मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं कमी करण्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं विजन, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेब यांचं तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आणि शाळाबाह्य मुलं कष्टकरी मोलमजुरी करून जे काही मुलं शाळाबाह्य आहेत त्यांना एकत्र आणून महानगरपालिकेच्या शाळेत समाविष्ट करून त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गुलाब मनियार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.